आमदार बच्चूकडूंनी सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. दिव्यांगांना दिलेल्या ई रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यावर उगारला हात. वाडवड बंदर प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आढावा. थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहात बैठक. राज ठाकरे हिंगोली दौऱ्यावर. पक्ष कार्यालयात राज यांची एंट्री होताच शेकडो कार्यकर्त्यांचा गराडा. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी जमा होणार. दिंडोरीच्या सभेत अजित पवारांचा पुनरुच्चार. पूजा खेडकरवर गुन्हा दाखल होऊन 20 दिवस झाले तरी पूजा बेपत्ताच. अन्य दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल म्हणून दिल्ली पोलीस टाळाटाळ करतायत का? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश. 400 हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्यांची चाळण. गणेश चतुर्थी आधी खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर. मुस्लिम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व. हायकोर्टाच्या नकारानंतर सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीविरोधात सुनावणीसाठी तयार. मुंबईतल्या एनजी आचार्य अँड डीके मराठे कॉलेजमधल्या हिजाब बंदीविरोधात उद्याच सुनावणी. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत. 1995 सालच्या खटल्यावरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला झापलं. पुढच्या वेळी सुवर्णपदक नक्की आणेन. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळेनं व्यक्त केला विश्वास. स्वप्नीलचं पुण्यात जल्लोषात स्वागत. विनेश फोगटवरून राज्यसभेत गदारोळ. चर्चेची मागणी फेटाळल्यानं विरोधकांचा सभात्याग. विनेशच्या अपात्रतेचं राजकारण करू नये. धनखडांची समज. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.